गुड मॉर्निंग स्टुडंट बघा आपली जी काही इलेवन्थ आणि ट्वेल्थची आता एक्झाम स्टार्ट होणार आहे इलेवनची ही फस्ट युनिट टेस्ट असणार आहे आणि ट्वेल्थची ही फस्ट सेमेस्टर एक्झाम असणार आहे तर त्यामुळे क्वेश्चन पेपर पॅटर्न हे कसा असेल तुम्हाला एक आयडिया येण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ करण्यात येत आहे बघा आता आपली फिजिक्सचं जे काही क्वेश्चन पेपर पॅटर्न हे ट्वेंटी फाय मार्क्सची आपली एक्झाम असणार आहे तर त्याच्यामध्ये पहिला जो काही सेक्शन असणार आहे सेक्शन ए याच्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट ए आणि बी तर पहिला क्वेश्चनमध्ये ए जो काही असणार आहे सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर म्हणजे काय की तुम्हाला इथे मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन असतील आणि मल्टिपल चॉईसचे क्वेश्चनमध्ये चारही प्रश्न हे तुम्हाला कंपल्सरी असतील आणि प्रत्येक प्रश्नाला जो काही असणार आहे वन मार्क्स असणार म्हणजे ईच क्वेश्चन कॅरी वन मार्क्स याचा अर्थ असा आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नाला एक मार्क्स असे मिळून चार प्रश्न तुम्हाला असतील ओके तर फोर मार्क्ससाठी तो असणार आहे ए प्रश्न बी प्रश्नामध्ये असणार आहे ॲन्सर द फॉलोइंग म्हणजेच काय की त्याच्यामध्ये तुम्हाला व्हेरी शॉर्ट आन्सर म्हणजे खूप म्हणजे जसं काही आता फॉर एक्झाम्पल डिफाईन अँग्युलर मोमेंटम कुठलेही कुठली डेफिनेशन असो कुठलाही फॉर्म्युला असो अगदी थोडक्यात म्हणजे काय त्याचे डेफिनेशन ही लहानच असतील आणि किंवा फॉर्म्युले असतील डायमेन्शन असेल इलेवनसाठी ट्वेल्थला ट्वेल्थसाठी ते एक एक्झाम झालेली म्हणून त्यांना ह्या गोष्टी बऱ्याच अशा गोष्टी ह्या माहीत आहेत क्वेश्चन पेपरच्या पॅटर्नच्या आता बघा ॲन्सर द फॉलोईंग तर याच्यामध्ये तीन प्रश्न असतील तुम्हाला आणि तिघही याच्यात डेफिनेशन असतील फॉर्म्युले असतील काही असतील परंतु ते कसे असणार आहे अगदी व्हेरी शॉर्ट आन्सर असणार आहे ते असणार आहे तुम्हाला तीन असणार आहे ते प्रत्येक प्रश्नाला किती मार्क्स असणार आहे वन मार्क्स असणार आहे म्हणजे थ्री मार्क्ससाठी हे असतील तर सेक्शन त्यानंतर सेक्शन बी असणार आहे सेक्शन बीमध्ये तुम्हाला बघा क्वेश्चन नंबर टू हा असेल अटेम एनी फोर म्हणजे काय की याच्यामध्ये तुम्हाला पाच प्रश्न दिलेले असतील आणि ह्या पाचही प्रश्नांमध्ये तुम्हाला चार प्रश्न हे सॉल्व करायचे असतील आणि प्रत्येक प्रश्नाला हे दोन मार्क्स म्हणजे काय की प्रत्येक प्रश्नाचे जे काही मार्क्स असणार आहे तर एका प्रश्नाला टू मार्क्स असणार आहे म्हणजे ईच क्वेश्चन कॅरी टू मार्क्स म्हणजे असे तुम्हाला किती सॉल्व करायचे असतील फोर सॉल्व करायचे असतील आणि फाईव्ह तुम्हाला हे दिलेले असतील ऑप्शनला एक असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे सेक्शन सी सेक्शन सीमध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर थ्री असणार आहे अटेम्प्ट एनी टू मग यामध्ये तुम्हाला याचा अर्थ काय की ईच क्वेश्चन कॅरी थ्री मार्क्स म्हणजे प्रत्येक प्रश्नाला जो काही असणार आहे प्रत्येक प्रश्न हा तीन मार्क्ससाठी असणार आहे म्हणजे असे तुम्हाला तुम्हाला दोन प्रश्न सॉल्व करायचे असतील म्हणजे तीन आणि तीन सहा म्हणजे हा सहा मार्क्सचा क्वेश्चन असणार आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रश्न हे सॉल्व करायचे असतील आणि ऑप्शनला एक दिलेलं असेल म्हणजे असे तीन प्रश्न तुम्हाला असतील आणि तीनपैकी तुम्हाला दोन प्रश्न हे सॉल्व करायचे असतील त्यानंतर असणार आहे सेक्शन डी सेक्शन डीमध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर फोर असणार आहे अटेम्प्ट एनी वन म्हणजे काय की याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रश्न हे दिलेले असतील आणि ह्या दोन प्रश्नांपैकी तुम्हाला एकच प्रश्न, प्रश्न हा सॉल्व करायचा असेल आणि तो एका प्रश्नाला किती मार्क्स असणार आहे फोर मार्क्स असणार आहे असे तुम्हाला दोनपैकी फक्त एकच प्रश्न हा सॉल्व करायचा असणार आहे तर अशा पद्धतीने हे जे काही आपल्या फर्स्ट युनिट टेस्ट साठी इलेवनचं जे काही क्वेश्चन पॅटर्न देखील हेच असणार आहे आणि ट्वेल्थसाठी देखील फर्स्ट सेमिस्टरचं क्वेश्चन पेपरचं पॅटर्न देखील हेच असणार आहे हे, हे लक्षात असू द्या आणि अशा पद्धतीने तुम्हाला सेक्शन ए सेक्शन बी आणि सेक्शन सी आणि सेक्शन डी यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ अशा पद्धतीने तुम्हाला हे काय असणार आहेत प्रश्न असणार आहेत आणि तुम्हाला व्यवस्थित मी समजावून सांगितले त्या पद्धतीने तुमची काय असणार आहे क्वेश्चन पेपर असणार आहे आणि ती तुम्हाला सॉल्व करायची असेल ठीक आहे व्यवस्थित प्रिपरेशन करायचं आहे आणि आता अभ्यासाला लागायचं आहे सिलेबसचं देखील मी अजून पुढचा व्हिडिओ टाकणारच आहे नमस्कार